माढा तालुक्यातील कुंभेजा गावचे रहिवासी सागर होनमने यांच्या प्रगतशील बागेत डाळिंब बागेत आपण या ठिकाणी आलेलो आहे। ड्रीम टच या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी औषधे वापरलेली आहेत आणि त्यांची बाग आपण कशी आलेली आहे, सुरुवातीपासून कसं त्यांनी नियोजन केलेलं आहे त्या संदर्भात आपण त्यांची माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी सागर होनमने, माढा तालुक्यातील कुंभेजा गावामध्ये माझी एक 5 एकर शेती आहे। त्याच्यामध्ये डाळिंब ह्या पिकाची मी सुरुवात 3 वर्षापूर्वी केलेली आहे। माझ्याकडे सध्या 1000 झाडं आहेत आणि ह्या झाडाची 1 ऑगस्टपासून मी पानगळ केलेली आहे। या जवळजवळ आता 4 महिने ह्या झाडाला तसं झालेलं आहे, धरून पान फळ धरून। पण माझ्या गेल्या वर्षीच्या चुकीच्या रासायनिक पद्धती ज्या वापरल्या, मी रासायनिक खत वापरलं, त्या रासायनिक खत वापरल्यामुळं माझ्या झाडाला नत्राचं प्रमाण जास्त झालं आणि नरकळी भरपूर प्रमाणात निघाली। त्यामुळं माझं ऑगस्ट हा महिना नरकळीतच, ते नरकळी फुलणे पिघळणे ह्याच्यामध्येच एक महिना गेलेला आहे। तसं म्हटलं तर माझ्या बागेला आता 70 ते 80 दिवस झालेले आहेत आणि 80 दिवसाचा हा प्लॉट आहे। आता तुम्ही बघू शकता फळाची साईज वगैरे। हे ड्रीम टच इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचं मी पूर्ण खतं वापरलेले आहेत आणि त्यांचा रिझल्ट एकदम जबरदस्त आहे। तुम्ही फळं बघू शकता आणि फळाची साईज चकाकी। आणि दुसरी गोष्ट, रासायनिक खताच्या वापरामुळं जे आपलं जास्त प्रमाणात शेतीचं नुकसान होतं ते सेंद्रिय शेतीमुळं कमी प्रमाणात होतं आणि शेतकऱ्यांचा खर्च वाचतो। सेंद्रिय शेती अजून आताच्या काळाची गरज असं म्हणलं जातं। सुरुवातीपासून जी औषधं चालू केली ती कशा पद्धतीनं चालू केली ती जरा सविस्तर शेतकरी बांधवांना आपण सांगा। बरं, ठीक आहे। तर आता मी ही 1 ऑगस्टची माझी पानगळ आहे। तर माझं काय सुरुवातीच्या महिन्यात ड्रीम टचच्या कंपनीचं काय कॉन्टॅक्ट नव्हतं, तर तुम्ही 1 ऑगस्टच्या नंतर म्हणजे जवळजवळ 1 महिना लेट तुम्ही आल्यामुळं मी माझ्या पहिल्या चुकीच्या पद्धती वापरत होतो। रासायनिक खत भरला होता, शेणखत भरला होता छाटणीनंतर, पण ते नरकळीचं प्रमाण जास्त झालं। जवळजवळ 70-80% नरकळी निघली आणि नरकळी निघल्यामुळं माझं ते 1 ते 1.5 महिना फेल गेलेलं आहे आणि ती नरकळी गळली आणि तुमचं परत जे ट्रीटमेंट चालू केलं, जे विजय काडापुढे सरांनी जे आपल्याला ट्रीटमेंट सांगितलं, आपण जे तुमचं सेमिनार अटेंड केलं, ते त्यानं त्यापासून जे आपण त्यांच्या पद्धतीनं टोटल जे आपण प्रोडक्ट वापरायला चालू केलं ड्रीम टचचे, ते एवढे भरपूर प्रमाणात कळी निघली। जवळजवळ आता ह्या झाडाशीला 150, 100, 150 कुठल्या झाडाला 200 फळं आहेत आणि जी काडापुरे सरांनी जे बूस्टर डोस आपल्याला लिहून दिलेत त्यांच्या सेमिनारमध्ये, बूस्टर डोस तर त्याप्रमाणे मी सगळं बूस्टर डोस फवारतोय। तर ती प्रत्येक 13 दिवसांनी बूस्टर डोसची फवारणी मी वेळच्या वेळी करतो व्यवस्थितपणे आणि थोडंसं मध्ये आधी ढग वातावरण हे सगळं बघून थोडं बुरशीनाशकाचा वापर करतोय। तर हा 70 ते 80 दिवसाचा प्लॉट आहे आणि ह्याची तुम्ही समोरच बघू शकताय झाडाची लांबी वगैरे सगळं। आता हा प्लॉट किती महिन्याचा आहे? आता तसं म्हणा गेलं तर 1 ऑगस्टपासून 4 महिने येतं, पण आपलं प्रोडक्ट वापरून आणि कळी निघल्यापासून जर धरलं तर बरोबर 3 महिने पूर्ण होत आहेत आता आणि हा 3 महिन्याचा प्लॉट आहे। तुम्हाला सुरुवातीपासून जी ही कंपनी जी ड्रीम टच या कंपनीची औषधं वापरली याच्यापासून आतापर्यंत वापरल्यापर्यंत तुम्ही म्हणताय की 3 महिने झाले, तर 3 महिन्यापर्यंत तुम्हाला फरक काय जाणवला औषधांचा? आता गेल्या वर्षी पहिल्या वर्षी मी पीक धरलं गेल्या वर्षी ह्याच डाळींचं, तर तुम्हाला सांगतो माझा भरमसाठ खर्च झाला आणि म्हणावं तशी साईज येत नाही, म्हणावं तसा कलर येत नाही आणि मार्केटमध्ये साईज आणि कलरला महत्व आहे। ज्या मालावर चकाकी आहे, ज्या मालाचा साईज आहे, त्या मालाला भरपूर भाव भेटतोय। तर गेल्या वर्षीपेक्षा माझा गेल्या वर्षी तोडायच्या टायमाला सुद्धा ह्याची एवढी सुद्धा साईज नव्हती बघा गेल्या वर्षी या दिवसात। ह्या म्हणजे 5 महिने पूर्ण झालं तर त्या दिवसात अशी सुद्धा माझी साईज नव्हती। तर ह्या वर्षी आता तुम्ही बघू शकताय 3 महिन्यातच एवढी साईज आहे आणि 2 ते 3 महिने जाणार आहेत उतरायला माल। माझा एक सरासरी अंदाज आहे 500 ग्रॅम, एक माझा 500 ग्रॅम पर्यंत माल जाईल आणि एका झाडाला आता गेल्या वर्षी कसं पहिल्या वर्षी होतं आणि रासायनिक खत होतं त्यामुळे काय माझं एवढं माल निघला नाही, एक 7 टनापर्यंत माल निघला होता गेल्या वर्षी। तर ह्या वर्षी माझा एक अंदाज आहे 15 ते 16 टन माल निघेल 800-850 झाडांना। ठीक आहे, तर अशा पद्धतीचं मी सगळं मला फरक जाणवलेला आहे आणि मी ही ड्रीम टच कंपनीचं प्रोडक्ट वापरून अतिशय समाधानी आहे आणि सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतोय की रासायनिक खताच्या प्रादुर्भावापासून आणि खर्चापासून दूर होऊन तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळा
व्यवस्थित पद्धतीनं त्याचा वापर करा आणि उत्पन्नामध्ये भरपूर वाढ होईल तुमच्या, आणि रासायनिकपेक्षा तर 100% उत्पन्नात वाढ होणार आहे तुमच्या. तुम्हाला खर्च कसा वाटतो? खर्च रासायनिकपेक्षा अतिशय कमी आहे. तुम्ही जर रासायनिकला 50,000 घालत असाल तर तुमचं सेंद्रियमध्ये 25,000 हा, आणि रासायनिकपेक्षा एक नंबर मालाची क्वालिटी येते. त्यामुळं खर्चाच्या बाबतीत तर सेंद्रिय एक नंबर आहे. त्याचं काय बोलायचं, अजिबातच काय शेतकऱ्यांनी भ्यायचं का घाबरायचं कारण नाही. रिझल्टच्या बाबतीत काय म्हणाल? रिझल्टच्या बाबतीत तर रिझल्ट डोळं झाकून तुम्ही वापरायचं चालू करायचं आहे. तुम्हाला काय अडचण आली तर ड्रीम टच कंपनीची सर्व टीम आहे. आणि दुसरी गोष्ट, मी सुद्धा तुमचा फोन करा मला, मी सुद्धा तुमच्यापर्यंत हजर राहू शकतोय. तसं काय एवढं ही नाही आहे. आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगू शकाल? तर शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे, तुम्ही रासायनिक खतापासून दूर व्हा. आणि रासायनिक खतापासून जे आपल्या मानवी शरीरावर परिणाम होत आहेत, जमिनीवर परिणाम होत आहेत, त्यापासून सावध व्हा लवकरच, आणि सेंद्रिय शेतीकडे वळा. आणि तुमचा एकरी होणारा जो खर्च आहे तो कमी करा. आणि तर सध्याची स्थिती अशी आहे की रासायनिक खताच्या वापरामुळं शेतकऱ्यांचा जो उत्पन्न खर्च आहे तो येणाऱ्या नफ्याच्या डबल आहे सध्या. त्यामुळं शेतकरी अडचणीत आहेत महाराष्ट्रातले सर्व. आणि त्याच्यात फळबागा म्हणलं तर असं लोकांचा भ्रम आहे की रासायनिक वापरल्याशिवाय फळबागा येऊ शकत नाहीत. पण तो भ्रम मी, माझ्याही मनात शंका होती हे तुमचं प्रोडक्ट वापरण्याच्या अगोदर. पण मी जसं प्रोडक्ट वापरायचं चालू केलं तसं माझ्या अजिबात किंचित सुद्धा माझ्या मनात आता काही भीती नाही आहे की बाबा रासायनिकच वापरायला पाहिजे किंवा रासायनिक वापरल्याशिवाय येतच नाही फळ. पण रासायनिकपेक्षा बी जबरदस्त क्वालिटी माझ्या मालाला आलेली आहे. आणि मी शेतकऱ्यांना एवढं सांगू शकतो की तुम्ही कोणतीही चिंता न करता किंवा पैशाचं किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचं भय न बाळगता ड्रीम टच या कंपनीचं प्रोडक्ट वापराय, माझी काही सुद्धा हरकत नाही. सध्या बागेवर किती माल आहे आपल्या? तर माझ्या सध्या एका झाडावर 150-200, कुठल्या झाडावर 100 आहे. म्हणजे सरासरी मी 100-150 माल धरून आहे, 100-125. 3 महिन्यात आपल्याला साईज कशी मिळेल? 3 महिन्यात जवळजवळ माझा 300-350 ग्रॅम पर्यंत माल गेलेला आता सध्या. आणि जी मागणं कळी लागलेली आहे ती आता 100. किती एकराचा प्लॉट आहे सर्व? हा सर्व 2 एकराचा प्लॉट आहे, 865 झाडं बसले त्याच्यात. जरा सुरुवातीपासून शेतकरी बांधवांना तुम्ही सांगाल का की बाबा डोस कसे कसे घेतले आपले ड्रीम टच डोस कसे कसे घेतले? आता ड्रीम टच पासून आतापर्यंत तुम्ही सविस्तर सांगा. ड्रीम टचच्या डोसच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आता सॉइल गोल्ड म्हणा किंवा जे आपलं सॉइल गोल्ड आहे ते आपण ड्रीप मधनं सोडलेलं आहे. नाही, मला काय म्हणायचंय की तुम्ही मुळी वाढवण्यासाठी काय वापरलं? मुळी वाढवण्यासाठी, मुळी वाढण्यासाठी आपल्या ड्रीम टच कंपनीचं सॉइल गोल्ड सोडलेलं आहे. एक बाटली सोडतो. हा, 1 एकरासाठी 1 बाटली पुरेशी आहे. एकदम जबरदस्त पांढरी मुळी चालते त्यानं. त्यानंतर फुल, मादी फुलं निघण्यासाठी काय? मादी फुलं निघण्यासाठी आपण ऍग्री जॅकपॉट वापरलेला आहे. आणि बाकीचं 1846-1026 जी खत आहेत आपली ती पूर्ण ड्रीप मधनं सोडलेली आहेत. आणि जॅकपॉटचा स्प्रे घेतलेला आहे. आपली खत कशा स्वरूपात आहे? आपली खत सगळी लिक्विड स्वरूपात आहेत. 1846-1026-1261 सगळं जेवढं फर्ट मध्ये आहे तेवढं सगळं आपलं लिक्विड मध्ये आहे. आणि 500 ml ची बॉटल आहे. आणि 500 ml ची एक बॉटल 1 एकरासाठी पुरेशी आहे. आणि त्याचा एक डोस तुम्ही 10-15 दिवसाच्या आसपास एक फरकाने एक डोस करू शकता. फुगवणीसाठी काय घेतलं तुम्ही? फुगवणीसाठी आपला सायझरचा डोस आहे, तो प्रत्येक 13 दिवसांनी घ्यायचा आहे. आता त्याच्याविषयी डिटेल माहिती तुम्ही मला फोन करा, मी तुम्हाला त्याविषयी सगळं डिटेल सांगेल. शेतकरी मित्रांना माझा कॉन्टॅक्ट नंबर सांगतोय, 73-50-50-11-62-84-59-500-722 हे माझे 2 नंबर आहे. तुम्ही कुठली अडचण आली तर मला कॉल करू शकता, प्रत्यक्ष संपर्क करू शकता. आणि माझी बाग कुंभेजा गावामध्ये माढा तालुक्यातील, तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघू शकता तुम्हाला जर शंका असेल तर. ड्रीम टचच्या या प्रॉडक्टला तुम्ही किती 100 पैकी किती मार्क द्याल तुम्ही? मी तसं एकदम पूर्णपणे समाधानी आहे. मी 100 पैकी 100% मार्क देणार आहे ड्रीम टचला, कारण माझं भरपूर प्रमाणात उत्पन्न ड्रीम टचनं वाढवलेलं आहे. आणि मी एकदम मनापासून समाधानी आहे. ठीक आहे, धन्यवाद.